रस्ते यांची चांगलीच गोची झाली असल्याचं पाहायला मिळतंय. कारण एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे नेते हे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्या विरोधात मुक्ताईनगर इथे प्रचार मेळाव्यात खडसे परिवाराच्या घराणेशाहीसह दूध संघातील अपहार प्रकरणामध्ये जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर जळगाव दूध संघ निवडणुकीत मोठी चुरस खडसे यांनी जिंकून दाखवावं असं आव्हान महाजन यांनी केलं आहे. आपण इतके वर्ष काय केलं? आपण मंत्री होते, 15 वर्ष विरोधी पक्षनेते होते, 15 वर्ष लालदिव्याची गाडी होती. मग आपल्या घरामध्ये काय गरज होती? आपल्या कन्येला आपण त्या ठिकाणी चेअरमन केलं, आपल्या आमच्या मैनी मंदाताईंना त्या ठिकाणी आपण दूध संघाचं या ठिकाणी चेअरमन केलं, तिथे मुंबईला महानंदाला काही संबंध नसताना तिथे चेअरमन केलं. हे का केलं आपण? कशासाठी केलं? आपल्या घरात पद आलं तर चांगलं, आम्ही घेतलं तर वाईट. आपणही मंत्री होतात, आपण कशाला बँकेमध्ये होतात? कशासाठी बँकेमध्ये होता आपण? आपण ते असताना आपल्या मुलीला चेअरमन का केलं असा प्रश्न मी विचारला तर. मग म्हणून मला असं वाटतं की त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं बोलताना कुठलीही गोष्ट, कारण आपण आपलं घर याशिवाय त्यांना कुठे दुसरं काहीच समजलं नाही, दिसलं नाही. आणि आता कोणी समोर उभे राहिले तर आता हे कसे उभे राहिले? आमदार का उभे राहिले? आपणही आमदार होता ना. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता सिगेला पोहोचलेला आहे आणि ठाक एकांनी आमचे दोन्ही मंत्रीद्वय माननीय गुलाबराव पाटील, गिरीश भाऊ हे आता दारोदार प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्राचे सारे प्रश्न सुटलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये आता कोणताही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे दूध उत्पादक संघाच्या मतदारांना दारोदार जाण्याचा प्रसंग दोन्ही मंत्र्यांवर येतो आहे. हे केविलवाणी बाब आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी घरात बसून निवडणुका लढवाव्या अशी अपेक्षा आहे. परत गावागावाला जाणं, मेळाव्याला जाणं, गावागाव घरोघर प्रचार करणं, दारोदार जाणं, मला वाटतं की हेच आमचं यश आहे.